त्या भारतीय जनता पार्टीला रक्ताचं पाणी करून आयुष्यभर या ठिकाणी मेहनत केली या जिल्ह्यामध्ये, या उत्तर महाराष्ट्रामध्ये माझे काय हाल केले, वापरा आणि फेकून द्या ही भावना भाजपची आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये पहिलं तर जुन्या लोकांना स्थान नाही आहे, पण आता ज्यांनी तोड गाळं केलं असं तुम्ही म्हणत होतात ते सारे मंत्री झालेत तुमच्या याच्यामध्ये, आता तुमच्या कोंडाला कुलूप लावलं. शरद पवारांसारखा पॉवरफुल नेता तुमच्याकडे, रात्री खाली चमत्कार घडतो तिकडतो इकडे होता. कधी आम्हाला वाटलं नव्हतं की या महाराष्ट्रामध्ये एक सरकार येईल की जे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं एकत्र येईल. अशी कांडी फिरवली की रात्री शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. क्षमता आहे, अनुभव आहे, ताकद आहे, जनसमन्वय आहे आणि या सगळ्याच्या आधारावर राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल चालणार आहे. राष्ट्रवादी पक्ष विस्तारणार आहे, वाढणार आहे, बोलण्यासारख्या खुश गोष्टी आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आपल्याला गावागावामध्ये आहेच, तो आणखी वाढवायचा आहे. आता पूर्वीसारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणायचे दिवस, ज्या भारतीय जनता पार्टीला रक्ताचं पाणी करून आयुष्यभर या ठिकाणी मेहनत केली या जिल्ह्यामध्ये, या उत्तर महाराष्ट्रामध्ये माझे काय हाल केले. अरे ज्या माणसानं तुम्हाला मोठं केलं त्याच्या तर हेच परिस्थिती आहे. वापरा आणि फेकून द्या ही भावना भाजपची आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये पहिलं तर जुन्या लोकांना स्थान नाही आहे, सगळे बाहेरचे आणलेले आहेत, मारतात गप्पा, आरोप करतात. 70,000 कोटी रुपयाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर केला, नॅशनल करप्ट पार्टी. मग एवढी जर भ्रष्टाचारी पार्टी आहे तर म्हणजे अजितदादांवर आरोप केले ते तुम्ही मंत्रिमंडळात का घेतले? ज्या नाथाभाऊलाचे फडणवीसांनी आपले दुसरे मंत्री या ठिकाणी म्हणाले होते या व्यासपीठावर की नाथाभाऊ त्या भूखंडात काळं केलं नसतं तर तुमचं तोंड काळं झालं नसतं. मी तर काही केलंच नाही, पण आता ज्यांनी तोंड काळं केलं असं तुम्ही म्हणत होतात ते सारे मंत्री झालेत तुमच्या याच्यामध्ये, आता तुमच्या कोंडाला कुलूप लावलं. या जिल्ह्यामध्ये नाथाभाऊच्या निषेधाचा ठराव तुम्ही करता एकमतानं, सगळे आमदार सारे खासदार एका मतानं ठराव करता एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी, ज्याने कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार भ्रष्टाचार केला त्याच्यासाठी ठराव करता. ठराव करा या राज्या जिल्ह्यामधल्या कापूस उत्पादकांसाठी की कापसाला भाव मिळाला पाहिजे, कापूस घरातला आमचा घेऊन जा, 6,000 रुपये आम्हाला अनुदान द्या. एकमुखानं ठराव करा, एकमुखानं ठराव करा. या जिल्ह्यामधलं लोडशेडिंग बंद करा, आमदार खासदारांनो लोडशेडिंग बंद करा. एकमुखानं ठराव करा, या धरणांच्या सिंचनाच्या कामाला पैसा द्या. एकमुखानं ठराव करा, जळगाव शहरामधल्या रस्त्यांची दुरावस्था दूर करा. चांगल्या कामासाठी लोडशेडिंगसाठी, कापसासाठी, सोयाबीनसाठी, केळीसाठी, दुष्काळासाठी ठराव करायला या आमदारांकडे वेळ नाही. मला तर आश्चर्य वाटलं, सब मिलके एक हो गए, सगळ्याच पक्षांच्या एकत्र झाले नाथाभाऊच्या विरुद्ध. आणि मग आम्ही काय सांगितलं, हा माणूस भ्रष्ट आहे, पुराव्यानिशी दाखवलं, विधानसभेत दाखवलं, पण मंत्र्यावर दडपण आणून त्याच्यावर कारवाई करू दिली नाही. भ्रष्ट लोक आहेत, खोक्यावाले आहे. आता खोक्याचं राज्य सुरू केलंय, पैसा आलाय, माल आलाय, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती यांची उतरवण्याची वेळ आली आहे. ही मस्ती उतरवली पाहिजे आणि त्यासाठी आज माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी तुमची जबाबदारी आता की जळगाव राष्ट्रवादीमय झाला पाहिजे, गल्ली गल्ली. कोणता? पवार साहेबांचा राष्ट्रवादी. अनिल दादा आमचे गेले तिकडे, कोण गेलं का त्यांच्या बरोबर? अख्ख्या जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यामधलं कुणी अजितदादांबरोबर मोठा नेता गेला का? याचा अर्थ असा आहे की माननीय शरद पवार साहेबांवर तुमचा विश्वास आहे,
म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या जिल्ह्याला आपल्याला विकासाच्या दृष्टीने पुढे जायचं आहे. या जिल्ह्यामध्ये छोटे मोठे असे काही निवडणूक जिंकायची आहे. एक दाखवून द्यायचं आहे की जळगाव जिल्हा महाराष्ट्रामधला एक नंबरचा जिल्हा आहे राष्ट्रवादीचा. हम करके दिखाएंगे, केल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेब, आम्ही तुम्हाला विश्वास देतो की आम्ही तुमच्या हात या निवडणुकीच्या माध्यमातून जिंकून येऊन बळकट करू. नुसत्या भाषणांमध्ये बोलण्यामध्ये नाही, प्रत्यक्ष कृती करून दाखवू आणि तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की जळगाव जिल्ह्याची ताकद किती आहे, काय आहे, आमच्या निवडणुका कशा जिंकल्या जातात. तुमचे परत मी अभिनंदन करतो, आभार मानतो, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि मलाही जरा 5 मिनिटे जास्त बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.